मी सावरकर वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत आहे. वयोगट 6-7 पुढे सौ सविता देशपांडे, विज्ञान निष्ठा. सावरकरांचे या बाबतीत अगदी झणझणीत विचार आहे. पोथी निष्ठता आपल्याकडे फार आहे, ती पोथी निष्ठता आपली संपल्याशिवाय आपली प्रगती होणार नाही. आता उदाहरणार्थ गाईचंच घेतलं तर गो पालन हवंय, गो पूजन नको. पण आपल्याकडे आणि आपल्याकडे पोथीत काय सांगितलं त्याप्रमाणे वागलं जातं. प्रत्यक्ष त्याचं रक्षण कसं करायचं किंवा त्याची कशी निगा राखायची, कशी जोपासना करायची या बाबतीत विचार कमी होतात. आता समजा गाय आहे, हा गाय हा हिंदूंचा पवित्र देव आहे, तिला देवांच्या ह्याच्यात नेऊन ठेवला की देवांची कोटी उच्च कोटी आहे, परंतु तिला पशु असून सुद्धा तिला उच्च कोटीत नेऊन ठेवलेला आहे. त्यामुळे काही वेळेला या पोथीनिष्ठतेमुळे फार घोटाळे झालेले आहेत. उदाहरणार्थ गाय जर असेल तर गाय गोठ्यात बांधलेली असते, त्या गाय उभं राहून कडबा गवत खात असते, खाता खाता रवंथ करत असते. तेवढ्यात नैसर्गिक विधी म्हणजे शेण गोमूत्र तिचं सुरू असतं, तेवढ्यात ती फटकन त्याच्यात बसते. सगळ्या अंगावर शेण गोमूत्र याचा संबंध अंगावर तिच्या लडबडून जातं अंग, त्याच्यातच ती त्याच्यात शेपटी फिरवते. अशा याच्यात सोळ नेसलेला ब्राह्मण पूजा करायला येतो, तिची गायीची पूजा करतो, ती महिलाही येते आणि आपण आणखीच सोज्वळ झाल्यासारखं त्यांना वाटतं. एवढंच नाही तर चांदीच्या पेल्यात शेण आणखी गोमूत्र घालून ते प्राशन केल्यावर त्यांना अगदी पवित्र वाटतं, अगदी धन्य धन्य झाल्यासारखं वाटतं. पण हे पोथीनिष्ठा ही असली पोथीनिष्ठा चांगली नाही, असलं धार्मिक बळ अजिबात चांगलं नाही आहे. आता आपण पाहिलं तर आंबेडकरांसारखे महनीय व्यक्ती त्यांची जर सावली पडली तर आम्हाला विटाळ होतो. तुकाराम महाराजांच्या पंक्तीत बसून दहीभात खाल्ला तरी आम्ही भ्रष्ट होतो. आता या अति देवदेव करणं किंवा अति गायीचं सुद्धा स्तोमान माजवणं हे विचार काय फारसे चांगले नाही. आता मुसलमानांनी या बाबतीत हिंदूंचा अभ्यास चांगला केलाय, त्यांच्या इतिहासात त्यांनी लिहून ठेवलंय की वाटेल ते झालं तरी हिंदू गायीला मारणार नाहीत, गायीची हत्या करणार नाहीत, ते पाप डोक्यावर घ्यायचं कोणी. याचा फायदा त्याने असा करून घेतला की ज्या वेळेला लढाईची वेळ आली त्यावेळेला आपल्या सैन्याभोवती ते गायीचं रिंगण करायचे. तिकडे हिंदू सशस्त्र हिंदू होते, पण ते काय करायचे गायीला सारखे ढोसत ढोसत पुढे न्यायचे. आपोआप सशस्त्र हिंदू असला तरी गायीची हत्या नको, मागे 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 सरकायचं. असं करता करता हिंदू सगळे मागे सरकायचे, आणखी आपोआपच काही न करता यांना जय मिळायचं. एवढंच नाही तर ज्या गायींचं रिंगण केलेलं होतं त्या गायींनाच कापून त्याने त्यांचं मांस खाऊन त्याच्यावर त्यांनी आनंदोत्सव ते साजरा करत होते. तसंच ज्या वेळेला काशी हे क्षेत्र आहे तर त्यावेळेला मल्हारराव होळकरांनी काशी सोडवण्यासाठी तो काशीवर चालून आला, कोणीतरी त्याला दम दिला, देवळं पाडू, मुसलमान ब्राह्मणांना मारू, नंतर गायींची हत्या करू. शेवटी काशीतलेच हिंदू म्हणाले की त्यांना मल्हाररावना अणा घातल्या, शप्ता घातल्या, धरणं धरले की तुम्ही सोडून जा, पण इथे त्यांच्या ताब्यातच ते राहू दे. आता ह्याच्या आपल्याकडेच अशी पोथीनिष्ठा असं नाही, सगळीकडे युरोप अमेरिकेत सुद्धा अशा पोथीनिष्ठा आहेत. याला अपवाद फक्त एकच, तुर्कस्तान. तुर्कस्तानच्या मध्ये केमाल म्हणून होता तुर्कस्तानचा, त्याने मात्र अगदी चांगलं केलं की कुराणात सांगितलंय की स्त्रियांनी बुरखे घ्यायचे, स्त्री बहुपत्नीत्वाची चाल. असंच आजच्या युगाला जे मारक असेल, आजच्या स्थितीला जे चालणार नसेल
ते सगळं त्यांनी कुराणात रद्द केलं आणि सगळं आधुनिक विज्ञानाला धरून जे होतं त्यांनी त्याची प्रगती केली. त्यामुळे तुर्कस्तान युरोपच्या खालोखाल तुर्कस्तान संपन्न झालेलं आहे आणि आधुनिक आहे. तेच युरोप अमेरिकेत काही दिवसापूर्वी बायबल होतं, बायबलचं सुद्धा युरोपांनी काय केलं, काही दिवसांनी बायबल बासनात बांधून ठेवलं, विज्ञानाची कास धरली आणि गाई दूध दुप्त कसं वाढवायचं, गाईंची वीण कशी पाहिजे, गाईला कोणतं अन्नधान्य खायला पाहिजे, हे सगळं केल्यामुळे त्यांची प्रगती झाली आणि आज युरोप अमेरिकेसारखे लोक जास्ती तयार आहेत. तसंच इराण याच्यात रशियात त्यांनी कोणताही धर्म पाहिला नाही आणि फक्त विज्ञाननिष्ठा विज्ञानाचाच त्यांनी कास धरली आणि रशिया सुद्धा तेवढाच पुढे झाले. आता आपण सुद्धा हिंदूंनी हिंदुस्थानात या विज्ञानाचीच कास धरली पाहिजे आणि जुन्या पोथी निष्ठता टाकून दिली पाहिजे. विज्ञानाची कास धरून जर आपण गोरक्षण केलं तर ते आपल्याला अत्यंत उपयोगी पडणार आहे, आपली प्रगती होणार आहे, आपण सगळ्या जगाच्या बरोबरीने जाऊ. नाही तर दिसली गाई दिसल्या गाई की त्यांना नमस्कार करा, शेणमूत प्या, गोमूत्र प्या आणि पवित्र करा, तसं म्हणू नका. गाई तर कितीतरी दैव लगडून बसले आहेत गाईमध्ये. गाय गोदा म्हणतोच आम्ही, गाय गोदा कपाळी विष्णू, कानात कृष्ण, शेंगात योगी, खुरात पंढरपूर, पाठीवर द्वारका, कुशीत द्वारका. तर असं जे आहे ते टाकून विज्ञानाची कास धरली तर आपण नक्की पुढे जाऊ. जय हिंद.